moment of inertia of solid sphere about its diameter. Consider a solid sphere. C is the center of the solid sphere. Now, this is x-axis, horizontal, and vertical it is a z-axis. Means axis of rotation is passing along the z-axis. Capital R is the radius of the sphere. Consider a small portion at a distance z, and it is at a distance small r. Now, capital M is called as mass of the solid sphere. Capital R is the radius of the solid sphere. Rho is the density of the sphere. Then density बरोबर formula है काय? Mass divided by volume. आता volume कोणाचं वापरायचं आहे? Sphere चं वापरायचं आहे. म्हणून rho बरोबर formula मिळेल m divided by 4 upon 3 pi r cube. पाकाराचं उलटून गुणाकार. Division is division again. Multiplication म्हणजे 3 कुठे जाईल? कुठे जाईल? न्यूमरेटरला जाईल. म्हणजे काय मिळेल? 3m divided by 4 pi r cube. Now, a portion, a छोटा portion इथून ते इथपर्यंत किती अंतरावरती आहे? R एवढ्या distance वरती आहे. तर त्या portion चा आपल्याला volume सुद्धा लहान असेल, या पूर्ण portion चा किती असेल ते dv इतका असेल. आणि volume बरोबर formula काय? Area into thickness आहे. काय formula आहे? Area into thickness. आता area किती आहे? Pi r square into thickness. dz. Now, mass बरोबर काय फॉर्म्युला आहे? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. काय फॉर्म्युला आहे? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, दॅट इज रो इंटू dv. रो इंटू dv. आता बघा, dm बरोबर रो, dv ची व्हॅल्यू टाकली कुठे? काय? पाय आर स्क्वेअर इंटू dz, इक्वेशन नंबर 1. ना, फ्रॉम द जिओमेट्री ऑफ द फिगर युजिंग द पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमचा कर्णाचा वर्ग इतर दोन बाजू वर्गाच्या बेरजे इतका. म्हणजेच हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर, दॅट इज आर स्क्वेअर इज इक्वल टू, फॉर्म्युला मिळेल काय? स्मॉल आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. आता आपल्याला आर स्क्वेअर काढायचं आहे, हे प्लस एक वेगळे काय मिळेल? आर स्क्वेअर इज इक्वल टू कॅपिटल आर स्क्वेअर मायनस युजिंग द पायथागोरस थेरम. ना, पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1. हीच व्हॅल्यू इथं वापरली, इथं वापरली काय मिळेल? आर स्क्वेअर ची किंमत मिळाली, ही पूर्ण इथं वापरली. काय मिळेल? डीएम इज इक्वल टू पाय रो आर स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर इंटू डीझेड. ना, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ट्रान्सवर्स ऍक्सिस. फक्त एवढ्या ट्रान्सवर्स उभ्या ऍक्सिस घेतो आणि हाफ पोर्शन घेतो, म्हणजे काय मिळेल ते? डीएम इज इक्वल टू वन हाफ डीएम इंटू आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण ट्रान्सवर्स ऍक्सिसचा कन्सिडर केला किंवा फाइंड आउट केलेला. ना, डीआय इज इक्वल टू वन हाफ डीएम ची व्हॅल्यू टाकली, पाय रो आहे तसं, हे पूर्ण आहे तसं, आर स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर इंटू डी झेड. आता याची किंमत परत युज केली, काय? आर स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर. आता या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करा, काय मिळेल? ब्रॅकेटचा स्क्वेअर, म्हणजे हे मिळालं तुम्हाला ब्रॅकेट स्क्वेअर. बाकी सगळ्या टर्म जशा आहे तशा ठेवा. म्हणजे डीआय बरोबर वन हाफ पाय रो इंटू ब्रॅकेट आर स्क्वेअर. आता बघा, हा इथं फॉर्म्युला कोणता वापरला? ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता ए म्हणजे किती आहे? आर स्क्वेअर. बी म्हणजे किती आहे? पहिल्या पदाचा वर्ग वजा पहिले पद गुणले दुसरे पद यांची दुप्पट आणि दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक. म्हणजे फॉर्म्युला काय मिळेल? आर रेस टू 4 मायनस 2 आर स्क्वेअर झेड स्क्वेअर प्लस झेड रेस टू 4 इंटू डी झेड. परत टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया. आता फक्त एवढं पोर्शनचं फाइंड आउट करायचं आहे. डी आय इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम मायनस आर टू प्लस आर. सो मायनस आर टू प्लस आर, डी आय ची व्हॅल्यू फुट केली आहे तशी टाकली. आता हा मिळाला तुम्हाला फक्त एवढ्या हाफ पोर्शनचा. पूर्ण असा हाफ टोटल पोर्शन घेतला तर काय होतो? तो दुप्पट होतो, निम्मा पोर्शनच्या दुप्पट होईल. म्हणजे 2 इंटू ब्रॅकेट वन हाफ, हे तर किंमत जशी आहे तशीच खाली फुटप केली. फक्त लिमिट याचं चेंज होत आहे. कुठून कुठे पर्यंत चेंज होत आहे? इथून ते इथपर्यंत किंवा इथून ते इथपर्यंत, म्हणजे 0 टू आर लिमिट चेंज. आता परत 2 ला 2 काय होईल? इथं कॅन्सल, म्हणजे काय राहिलं? पाय रो राहील, पाय रो ब्रॅकेटच्या बाहेर गेलं. आता सॉल्व्ह करायचं आपल्याला. बघा कसं करणार, प्रत्येक पदाला डी झेड ने आतमध्ये करून घ्यायचं. हा काय केलं? आजचा चौथा घात आहे तसा, डी झेड म्हणजे झेड आहे, लिमिट काय आहे? 0 टू आर. परत मायनस 2 आर स्क्वेअर. आता बघा झेडचा
स्क्वेअर इंटू टी झेड म्हणजे झेड आहे, झेड स्क्वेअर इंटू झेड, झेड चा क्यूब जेवढा लागतात तेवढा डिवाइड मध्ये अपर मायनस लोअर पर्यंत करतोय आपण पुढच्या स्टेपला. परत बघा, झेड चा चौथा आणि झेड झेड चा पाचवा डिवाइडेड बाय फाईव्ह झिरो टू. आता परत सॉल्व्ह केले काय मिळालं, झेड ची किंमत फक्त आर टाकली, इथं काय केलं झेड ची किंमत किती टाकली आर, इथं पण काय केली झेड ची किंमत आर काय मिळेल, आय इज इक्वल टू पाय रो इंटू ब्रॅकेट आर रेस्ट टू फोर इंटू आर मायनस टू अपॉन थ्री आर स्क्वेअर आर क्यू प्लस वन वन अपॉन फाईव्ह आर रेस्ट टू फाय. परत बघा आर इथं काय आहे वन आहे म्हणजे फाईव्ह मिळेल, थ्री प्लस टू फाईव्ह म्हणजे इथं ऑलरेडी फाईव्ह आहे आर रेस्ट टू फाईव्ह कॉमन घे म्हणजे पाय रो आर रेस्ट टू फाईव्ह इंटू ब्रॅकेट एट अपॉन फिफ्टीन. आता परत बघा रो ची किंमत याच्यामध्ये पुट अप करा, ही कुठ आहे ऐका काय मिळेल थ्री एम डिवाइडेड बाय फोर पाय आले म्हणजे चार एक के चार चार म्हणजे आठ फोर वन जा फोर टू जा त्यानंतर थ्री वन जा थ्री फाईव्ह जा. आता बघा इथं राहिलं किती मग टू अपॉन फाईव्ह राहिलं म्हणून इथे टू अपॉन फाईव्ह. बरं ह्या पायला पाय कॅन्सल इथे काय राहिल्यावरती एम आणि इथं तिसरा आहे म्हणजे इथलं पाच तीन गेले तर किती राहतात इथं दोन म्हणजे आठचा किंवा दुसरा बाकी याच्या व्यतिरिक्त काय राहिले का म्हणजे काय मिळालं फॉर्म्युला आय इज इक्वल टू टू अपॉन फाईव्ह एम आर स्क्वेअर इक्वेशन नंबर किती मिळेल टू अँड दिस इज एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सॉलिड स्फिअर अबाउट इट्स डायमीटर. देन फ्रॉम दॅट फॉर्म्युला द रेडियस ऑफ वॅरिएशन इज गिवन एज के इज इक्वल टू फॉर्म्युला काय अंडर रूट आय अपॉन एम आय ची व्हॅल्यू पुट अप केली टू अपॉन फाईव्ह एम आर स्क्वेअर डिवाइडेड बाय एम एम ला एम कॅन्सल राहिलं काय अंडर रूट ऑफ टू अपॉन फाईव्ह आर स्क्वेअर आर स्क्वेअर रूट च्या बाहेर काढलं तर आर मिळेल म्हणजे के इज इक्वल टू अंडर रूट ऑफ टू अपॉन फाईव्ह इन टू आर अँड दिस इज एक्सप्रेशन फॉर द रेडियस ऑफ वॅरिएशन ऑफ सॉलिड स्फिअर अबाउट इट्स